आम्लपित्त अल्सर आणि उलट्यांचा त्रास होतोय. आतड्याला सूज व आयबीएस आहे. तुम्हाला बद्धकोष्ठता व मुळव्याचा देखील त्रास आहे. जुनाट पोटदुखी आणि पित्ताच्या डोकेदुखीमुळे तुम्ही त्रस्त आहात. मग आता वेळ घालवू नका. आजच डॉक्टर प्रमोद महाडिक यांचा उपचार घेऊन पोटाच्या आजारापासून कायमची मुक्ती मिळवा. आमचा पत्ता भाजी मंडई इमारतीमध्ये, वरचा मजला, मायणी रोड, विटा, जिल्हा सांगली. नमस्कार, मी तेजस्विनी खराडे, तुम्ही बघताय वज्रधारी न्यूज. बेल्डकॉन कंपनीच्या मॅनेजरची शेतकऱ्यांना दमदाटी. जत तालुक्यातील बेवणूर येथे गट नंबर 249 मध्ये दिलीप बेल्डकॉन प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीचे उत्खनन चालू आहे. या कंपनीकडून इतर जमिनीवर अतिक्रमण होत असल्याचा तसेच ब्लास्टमुळे घरांना भेगा पडत असल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे. या कंपनीने कोणतेही संरक्षित कंपाऊंड बनवले नाही. मोठ्या प्रमाणात अमोनियाचा वापर करून 20 फुटांपेक्षा खोल बोरवेल ब्लास्ट केला जात आहे, त्यामुळे परिसरातील घरांचे नुकसान होत आहे. या भागात संरक्षित कंपाऊंड नसल्याने जनावरे या खाईत पडण्याचा धोका निर्माण झाला आहे असा आरोप करत अतिक्रमण केलेल्या शेतजमिनीची नुकसान भरपाई मिळावी, सरकारी मोजणीने उत्खनन निश्चित करावे, सदर जागेवर संरक्षण कंपाऊंड बनावे अशा मागण्यांचे निवेदन संभाजी ब्रिगेडचे जिल्हा कार्याध्यक्ष श्रेयस नाईक यांनी जत तालुक्यातील महसूल विभाग तसेच पोलीस विभागाला दिले आहे. दरम्यान या ठिकाणी या कंपनीच्या अधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांना दमदाटी केल्या असल्याची माहिती शेतकऱ्यांनी दिली आहे. वरील मागण्या मान्य न केल्यास संभाजी ब्रिगेडच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण केले जाणार आहे. जत तहसीलदार यांनी तातडीने या प्रकरणात लक्ष घालून शेतकऱ्यांची समस्या सोडवली पाहिजे, अन्यथा या ठिकाणी तणावाची परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे. वो हमें क्या करना पड़ेगा मैं करूंगा. हाँ. लेकिन पत्थर इधर नहीं. सगळे ने मानले पाहिजे की आप सब मानते हैं क्या? नहीं नहीं तो क्या करें बता दीजिए. संरक्षित कंपनी नहीं बनाऊंगा. संदीप भाई जो करना है आपको करो. ठीक है ठीक है ठीक है. आप अपनी जमीन खुद कर लीजिए. आप धमकी दे रहे हो हमें. आप धमकी दे रहे हो. धमकी नहीं, जब बोल दिया मैं ऑलरेडी उसको अभी उसी के लिए गाली दे रहा हूँ. नहीं नहीं, हम आपको मांग कर रहे हैं और आप धमकी दे रहे हैं. धमकी नहीं दे रहा हूँ. धमकी दी अभी तो आपने धमकी दी. जो करना है करो. जब आपको बोल दिया कि वो ला रहा है. जो करना है क्या करना है, बात का मतलब क्या? करने को क्या बोला? आप धमकी दे रहे हो हमें. धमकी नहीं दे रहा हूँ. आप उल्टी सीधी बात कर रहे हो. बोला क्या? आप उल्टी सीधी बात कर रहे हो. हमने आपको बोला गाली दे रहा हूँ ना. किसके लिए? आगे मैंने बोला उनको. मैंने सिर्फ बोला संरक्षित कंपाउंड डाल दो. इसके सिवा मैंने बोल रखा हूँ. आप उसी को लेकर बैठे हो. मैं क्या बोलो ह्यांची भाषा काय? जो करना है वो कर लो. आप हमको क्या मार डालोगे? मार डालोगे? बहुत ज्यादा परेशान कर चुके हो संदीप भाई. आपने बहुत परेशान किया है. बहुत परेशान कर चुके हो. इस वजह से ये सब कुछ हो गया. आप सिर्फ परेशान कर रहे हो. अच्छा नहीं कर रहे हो. आप भी अच्छा नहीं कर रहे हो. आप धमकी दे रहे हो हमें. प्रॉपर के लोगों को आप क्या मार डालोगे? क्या बोल रहे हो आप? यहाँ जब मैं उस आदमी को उसी के लिए गाली दे रहा हूँ. मैंने क्या बोला? मैंने क्या बोला? सिर्फ आप क्या यहाँ रहना हमारा गुनाह है? आपके परिसर में रहना हमारा गुनाह है? एक ही चीज के लिए 20 बार उसको बोल चुका हूँ. आपके परिसर में रहना हमारा गुनाह है. आपके परिसर में रहना हमारा गुनाह है. दादा अपने पर ना प्लाकूंगा. एक ही चीज के लिए बार बार परेशान नहीं करो संदीप भाई. आप शरीफ लोगों को मारने की बात कर रहे हो. आप शरीफ नहीं हो. कौन कौन बोल रहा है शरीफ हो? आप ही डिसाइड करोगे हम शरीफ है या नहीं. खेती करके तुम्हारा कैसे संबंध है शरीफ नहीं दी? आपको कैसे पता तुम शरीफ है क्या? तुम शरीफ है क्या? मैं शरीफ होता तो नौकरी नहीं करता. अच्छा, ऐसी नौकरी करता? ऐसी नौकरी करते. सरपंच साहब एक ही चीज के लिए मैं 4 बार बोल चुका हूं. नहीं 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 बोले का नहीं. हमको कंपाउंड चाहिए. हमने क्या बोला? सिर्फ कंपाउंड वाल चाहिए. मैं उसको ऑलरेडी बोल रखा हूँ. आपने क्या बोला? जब आपने क्या बोला? सुनो संदीप भाई, क्या है तो हमने बोला भाई संरक्षित कंपाउंड वाल डाल दो. आप क्या बोल रहे हो? जो करना है वो करो. जो करना है हमने बोला ना कि 3 महीने से आके रखा है, तुम क्यों नहीं लाके लगा? 2.5 साल हो गए अभी तक संरक्षित कंपाउंड नहीं डाला. क्या लाया है? क्या लाया है तो बताया नहीं. क्या लाया है? वायर बोला है. बारबेट वायर बोला हूँ. नहीं रे, उन्होंने हमको बताया क्या संरक्षित कंपाउंड वाल डाल रहा हूँ नहीं डाल रहा हूँ? वो बोले
वो सिर्फ बोलते नहीं बाद में पत्र नहीं आएंगे काय म्हणले हो बापू आतापर्यंत हे म्हणले का संरक्षित कंपाउंड वॉल घालतो म्हणलेत काही अजिबात म्हणले नाही नाही घालत म्हणते ती संरक्षित कंपाउंड वॉल म्हणल्यावर नाही घालत तुम्हाला काय करायचं करा आम्ही तर राहतोय म्हणजे गुन्हा करतोय का तुम्हाला काय करायचं म्हणल्यावर काय जमतं आम्ही कशासाठी येतो अडवून मोर्जी बेवनूर येथे उत्खननासाठी जमीन घेतलेली आहे व घेताना कोणत्याही शेतकऱ्यांची सहमती न घेता सरकारी मोजणी न करता त्यांनी उत्खनन चालू केलेले असून पूर्णपणे अवैधरित्या उत्खनन चालू आहे. संरक्षित कंपाऊंड वॉल घेतलेली नाही, बोर ब्लास्ट मोठ्या प्रमाणात घेत आहेत त्यामुळे पूर्ण परिसरामध्ये दगड उडत आहेत व इथं असणारी लोकवस्तीमध्ये असणारे जनजीवन पशुपक्षी व जनावरे आहेत त्यांच्या जीवनाला धोका निर्माण झालेला आहे. वारंवार या गोष्टी आम्ही कंपनीचे जे लायझनिंग मॅनेजर आहेत रोहित त्रिपाठी यांच्या कानावरती घातलेले आहेत. तोंडी वारंवार सूचना देऊन देखील ते ऐकत नाहीत व प्रत्यक्षात आज ग्रामसेवक सरपंच पोलीस पाटील यांच्यासमोर त्यांना आणून दाखवलंसुद्धा होतं. आम्ही त्यांना रिक्वेस्ट केली की बाबांनो संरक्षित कंपाऊंड वॉल तुम्ही तुमच्या उत्खनन परिक्षेत्रासाठी घ्या, परंतु त्याने आम्हाला धमकी देत ते म्हणले की आम्ही घेणार नाही, आम्ही संरक्षित कंपाऊंड घेणार नाही, तुम्हाला काय करायचं ते करा, ब्लास्टिंग आम्ही 6 मीटरनं 8 मीटरनं घेऊ, तुम्हाला जे काय करायचं जे जिथं कुठं तुम्हाला जायचं आहे तिथं जा असं म्हणून परिसरातील सर्व लोकांना धमकावण्यात आलेलं आहे व त्यामुळे त्यांच्या ब्लास्टमुळे ह्याच्यामुळे व शेजारील जमिनींवरती अतिक्रमण करत आहेत, सेफ झोन सोडत नाहीत. त्यांना सोडा म्हणलं असता ते म्हणते तुम्ही कलेक्टरकडे जावा नाहीतर कुठं जाय तिथं जावा, आमच्या पद्धतीनं आम्ही करणार आहे. आराखडा मागण्याचा तुमचा संबंध नाही किंवा आमच्या परमिशन विचारण्याचा तुमचा संबंध नाही, आमचे वरपर्यंत हात आहेत, तुम्हाला आमची काय किंमत आहे आमची काय ताकद आहे आम्ही दाखवून देईन, त्यामुळे तुम्ही आमच्यामध्ये यायचं नाही. अशा प्रकारच्या धमक्या देऊन शेजारील शेतकऱ्यांच्या जमिनीवरती अतिक्रमण करत आहेत. येथील जनजीवन सर्व विस्कळीत केलेलं आहे, पूर्ण परिसरातील घरातील लोकांच्या घरांना भेगा पडलेल्या आहेत. आम्ही वारंवार त्यांना तोंडी सूचना दिलेली आहे, प्रशासनाकडे पण आम्ही अर्ज केलेले आहेत. पोलीस स्टेशन, तुमचे जत तहसील, प्रांत अधिकारी या लोकांच्याकडे पण आम्ही न्याय मागितलेला आहे. त्यांच्याकडून आत्तापर्यंत फक्त काल पंचनामा झालेला आहे, प्रत्यक्षात त्यांनाही दाखवलं आम्ही 6 मीटर ते 8 मीटरचे बोर ब्लास्ट कसे घेत आहेत, त्याचे फुलांची मोजणी आम्ही केलेली आहे. तुम्हाला शेजारी इथे दिसेलच गट नंबर पूर्वेला 251 आहे, पश्चिमेला 249 राहिलेले क्षेत्र आहे. या दोन्ही गटामध्ये अतिक्रमण केलेलं आहे, सेफ झोन सोडलेला नाही व तुम्हाला घरांचे झालेले जे नुकसान आहे परिसरामध्ये पडलेले दगड आहे प्रात्यक्षिक स्वरूपात आम्ही सर्वांना दाखवलेले आहे तिथल्या या गावातले जे पंच कमिटी त्यांना आणि आम्ही सर्व मिळून तेही आम्ही तुम्हाला पुरावेसहित देऊ शकतो. देवनूर येथील गट नंबर 249 जे अवैध उत्खनन दिलीप बिल्कॉन कंपनीकडून चालू आहे ते त्वरित प्रशासकीय अधिकाऱ्यांकडून रोखण्यात यावे. शेजारील शेतकरी गट नंबर 251 249 या शेतकऱ्यांचे जमिनीवरील अतिक्रमण चालू आहे. तसेच परिसरातील उत्खनन क्षेत्राच्या जवळ कंपाऊंड किंवा संरक्षण भिंत असं कोणत्याही प्रकारचं काही नाही, त्यामुळे जनावरे किंवा जनावरांना व पशुपक्ष्यांना म्हणजे त्याचा त्रास होत आहे. बोर ब्लास्टमुळे लोकवस्तीवरती दगड वगैरे त्यांचे जात आहे, त्याचा पंचनामा वगैरे गावात झालेला आहे सध्या आणि संबंधित कंपनीचे अधिकारी शेतकऱ्यांना धमकी देतात. पोलीस आणून तुम्हाला आम्ही तुमच्यावरती कारवाई करायला हवं किंवा अशी धमकी देतात. शेतकऱ्यांमध्ये दहशतीचं वातावरण पसरलेलं आहे, तरी संबंधित शेतकऱ्यांना प्रशासनाच्या वतीने तात्काळ न्याय मिळवून द्यावा, संबंधित अधिकाऱ्यांवर तात्काळ कारवाई करण्यात यावी. तसेच प्रशासनाने याकडे दुर्लक्ष केले तरी संभाजी ब्रिगेडच्या वतीने आम्ही व शेतकऱ्यांच्या वतीने सांगली जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आम्ही तीव्र प्रकारचे आंदोलन छेडू. जॉकेश अदाटे जत निर्भीड आणि निपक्ष बातम्यांसाठी बघत राहा वज्रधारी न्यूज. धन्यवाद. कोकणी निसर्गाचा आणि जेवणाचा मनमुराद आनंद देणारे सांगली जिल्ह्यातील एकमेव ठिकाण हॉटेल कोकण कडा. आमची स्पेशालिटी मासे प्रॉन्स व्हेज नॉन व्हेज मधील विविध डिशेस, अस्सल मालवणी मटन चिकन चायनीज तंदूर कबाबसह अनेक डिशेस उपलब्ध. आमची वैशिष्ट्ये वाढदिवस सेलिब्रेशन साखरपुडा बारसे अशा शुभ कार्यांबरोबरच महिलांच्या भिशी स्कूल कॉलेज गेट टुगेदर व्यावसायिक मीटिंगसाठी कॉन्फरन्स हॉल प्रशस्त लॉन प्रशस्त पार्किंग लहान मुलांसाठी प्ले झोन फोटो सेल्फी घेण्यास
मोहित करणारे स्थळ म्हणजेच हॉटेल कोकण कडा. आमचा पत्ता मॉडर्न हायस्कूल शेजारी विटा.